युएसएच्या जनतेची अखेर सरकारी हेरगिरीतून सुटका. काश्मीरमधील पूरग्रस्तांना 42 रुपयांचा चेक देऊन राज्य सरकारने केली थट्टा. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानेही सीज फायर तोडावी, शिवसेनेचे मत. दिल्ली सरकारने मॅगीवर लावला 15 दिवसांचा बॅन. नॉनव्हेज खात असल्यामुळे एका मराठी माणसाला घर विकण्यास नकार देणाऱ्या बिल्डर विरुद्ध मलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चायना मोबाईल कंपनी पीकॉमची भारतात धडक, पॅशन 660 स्मार्टफोन केला लाँच. सोन्याचा भाव 26,890 रुपये प्रति तोळा, तर चांदी 38,223 रुपये प्रति किलो. राहुल द्रविड बनला 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक. सेन्सेक्स 1.29% घसरून 26,837 वर, निफ्टी 1.23% घसरून 8,135 वर, तर टर्नओव्हर 3,501 कोटींवर. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवली जाणार गांधी आणि मंडेला यांच्या नावावर क्रिकेट मालिका. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा JPTV News.